नमस्कार माझ्या बालमित्रांनो, साईराम. मित्रांनो, आपण या तिसरीच्या वर्गामध्ये व्याकरणही शिकत आहोत. आपण लिंग म्हणजे जेंडर हेही यापूर्वी शिकलेलं होतं, त्याची आज आपण परत उजळणी करणार आहोत. तर लिंग म्हणजे काय हे आधी आपण पाहणार आहोत. लिंगाची व्याख्या, व्याख्या म्हणजे डेफिनेशन, पहा बरं काय आहे. एखाद्या शब्दावरून तो शब्द पुरुष जातीचा म्हणजेच नर आहे की स्त्री जातीचा, स्त्री जात म्हणजे मादी आहे हे आपल्याला कळते, त्यास लिंग म्हणजे जेंडर असे म्हणतात. एखाद्या शब्दावरून तो शब्द पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा आहे हे आपल्याला कळते, त्यास लिंग असे म्हणतात. आता या लिंगाचे किती प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे ना? तीन प्रकार असतात. पहिला आहे पुल्लिंग, दुसरा आहे स्त्रीलिंग आणि तिसरा नपुंसकलिंग. आता ह्या तिन्हीच्याही व्याख्या आणि उदाहरणं आपण परत पाहणार आहोत. पुल्लिंग, आता या पुल्लिंगाची व्याख्या आपण आधी पाहूया बरं. पुल्लिंग म्हणजे काय? एखाद्या शब्दावरून जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात. एखाद्या शब्दावरून जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात. आता पहा बरं, कोणताही शब्द जेव्हा येतो तेव्हा त्यात पुरुष जातीचा, जेव्हा आपल्याला माहिती होतं की हा शब्द पुरुष जातीचा आहे तेव्हा त्याला पुल्लिंग असं म्हटलं जातं. आता उदाहरणं पहा, मुलगा, बैल, सिंह, मामा. अजून काही उदाहरणं आहेत पहा बरं, आजोबा, बाबा, काका, हे सगळे पुल्लिंगाची उदाहरणं आहेत. स्त्रीलिंग, आता इथे मुलगी दिसते पहा, हे मुलगी हे स्त्रीलिंगाचं उदाहरण आहे. आता स्त्रीलिंगाची आपण व्याख्या पाहूया. स्त्रीलिंग, एखाद्या शब्दावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दाला स्त्रीलिंग असे म्हणतात. एखाद्या शब्दावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दाला स्त्रीलिंग असे म्हणतात. कोणताही शब्द जेव्हा आपण पाहतो तेव्हा इथे जेव्हा आपल्याला कळतं की स्त्री जातीचं हे नाव आहे तेव्हा त्याला स्त्रीलिंग असं म्हणायचं. उदाहरणं पहा, मुलगी, गाय, सिंहीण, मामी. आता अजून काही उदाहरणं पहा बरं, आई, आजी, अशा पद्धतीचे आपल्याला खूप सारी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर आपण शिकलो होतो की कॉमन जेंडर. कॉमन जेंडर म्हणजे काही वेळेला असे काही शब्द असतात की जे स्त्रीलिंगामध्ये पण वापरले जातात आणि पुल्लिंगामध्ये पण वापरले जातात. जसे विद्यार्थी, वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत असं जर कोणी विचारलं तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असे वेगळे वेगळे मोजले जातात का? नाही, तर टोटल विद्यार्थी किती आहेत मग त्यामध्ये मुलं आणि मुली दोन्हींची संख्या सांगितली जाते. त्यामुळे इथे कॉमन जेंडर विद्यार्थी हा सुद्धा शब्द येणार आहे. तसंच कर्मचारी, कर्मचारी म्हणजे ऑफिसमध्ये जे लोक काम करतात मग त्याच स्त्रियाही काम करतात पुरुषही काम करतात. त्यामुळं कर्मचारी किती आहेत असं विचारल्यानंतर त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष दोन्हींना एकत्रपणानं विचार केला जातो त्याचा. आता सामान्य लिंगाची आपण
व्याख्या पाहणार आहोत. एखाद्या शब्दावरून तो शब्द पुरुष जातीमध्ये आणि स्त्री जातीमध्ये पण असतात, त्यांना सामान्य लिंग असे म्हणतात. एखाद्या शब्दावरून तो शब्द पुरुष जातीमध्ये पण आहे आणि स्त्री जातीमध्ये पण आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा त्याला सामान्य लिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टर, आता डॉक्टर स्त्रियाही डॉक्टर असतात पुरुषही डॉक्टर असतात, त्यामुळं डॉक्टर हा शब्द पुरुष आणि स्त्री या दोन्हीमध्ये असल्यामुळं स्त्रीलिंगामध्ये पण येतो आणि पुल्लिंगामध्ये येतो. पालक, पालक म्हणजे आई बाबा किंवा जे कोणी आई आजी आजोबा जे कोणी घरामध्ये पालक आहेत त्यामध्ये स्त्रियाही आहेत पुरुषही आहेत, म्हणून पालक हा शब्द सामान्य लिंगामध्ये येतो. तसंच विद्यार्थी, आपण आत्ता पाहिलं विद्यार्थी हा शब्द, विद्यार्थी म्हणजे मुलं आणि मुली वर्गामधले, त्यामध्ये त्यामुळे ते स्त्रीलिंगामध्येही वापरलं जातं आणि पुल्लिंगामध्येही तो शब्द वापरला जातो. तर ही सगळी सामान्य लिंगाची उदाहरणं आहेत. आता आपण नपुसकलिंग याची व्याख्या पाहणार आहोत. नपुसकलिंग म्हणजे एखाद्या शब्दावरून जेव्हा ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे समजत नाही तेव्हा त्या शब्दास नपुसकलिंग असे म्हणतात. एखाद्या शब्दावरून जेव्हा ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे समजत नाही तेव्हा त्या शब्दास नपुसकलिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ मूल, वासरू, लेकरू, पाखरू ही सगळी नपुसकलिंगाची उदाहरणं आहेत. तर आत्ता आपण तिन्ही लिंग आणि त्याच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. आता लिंग कसं ओळखायचं ते पहा बरं. आता पुल्लिंगासाठी आपण इंग्रजीमध्ये ही हा शब्द वापरतो, त्यालाच मराठीमध्ये हा किंवा तो हा शब्द वापरला जातो. आता शी हा शब्द स्त्रीलिंगासाठी वापरला जातो, म्हणजेच ही किंवा ती यासाठी स्त्रीलिंगासाठी हा शब्द वापरायचा आहे. आणि इट म्हणजे हे किंवा ते यासाठी वापरलं जातं आणि हा शब्द नपुसकलिंगासाठी वापरला जातो. आता ही म्हणजे पुल्लिंग, म्हणजे हा, वाघ, तो, सिंह अशा पद्धतीनं पुल्लिंगासाठी शब्द वापरला जातो. आता शी, शी म्हणजे स्त्रीलिंगासाठी वापरलेला आहे. ही आई, ती आजी अशा पद्धतीनं वापरायचं आहे. आणि इट, इट हे नपुसकलिंगासाठी वापरलं जातं. हे पेन, ते घर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा लक्षात ठेवायचं आहे की हा, ही, हे किंवा तो, ती, ते हे शब्द स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंगासाठी वापरलं जातं आणि त्या शब्दावरून तुम्ही लिंग ओळखायचं आहे. आता तुम्ही लिंग कसं ओळखायचं हे शिकलेले आहात. आज आपण आणखीन एक नवीन प्रकार शिकणार आहोत, तो आहे लिंग बदल. त्याची व्याख्या आधी आपण पाहूया. पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी नामात रूपांतर करणे किंवा स्त्रीलिंगी नामाचे पुल्लिंगी नामात रूपांतर करणे याला लिंग बदल असे म्हणतात. पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी नामात रूपांतर करणे व स्त्रीलिंगी नामाचे पुल्लिंगी नामात रूपांतर करणे याला लिंग बदल असे म्हणतात. आता उदाहरणार्थ मुलगा हे पुल्लिंगाचं उदाहरण आहे. आपल्याला स्त्रीलिंगही शब्द लिहायचा असेल तर मुलगी हे लिहावं लागेल. बैल हे पुल्लिंगाचं उदाहरण आहे. आता स्त्रीलिंगी नामात रूपांतर करायचं आहे मग कोणता येणार, गाय. अशा पद्धतीनं जे शब्द तयार होतात त्याला लिंग बदल असं म्हटलं जातं. आता आपण लिंग बदलाची काही उदाहरणं पाहणार आहोत. पहा बरं. आई बाबा, आई बाबा, आजी आजोबा, आजी आजोबा, काका काकू, काका काकू,
मामा मामी, मामा मामी, मोर लांडोर, पोपट मैना, लेखक लेखिका, पाहुणा पाहुणी, कवयित्री कवि, चिमणी। आता ही साली सगळी लिंग बदलाची उदाहरणे। अजून काही आपण उदाहरण पाहणार आहोत। कोंबडा कोंबडी, विद्यार्थी विद्यार्थिनी, भाऊ बहीण, राजा राणी, शिक्षक शिक्षिका। तर मित्रांनो, आज आपण काय शिकलो? तर लिंग कसं ओळखायचं किंवा स्त्रीलिंग पुल्लिंग नपुसकलिंग याची आपण रिव्हिजन घेतलेली आहे। त्याच्यानंतर लिंग बदल हा नवीन प्रकार आज आपण शिकलेलो आहोत आणि त्याची काही उदाहरणंही पाहिलेली आहेत। तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओमध्ये मी जे शब्द दिलेले आहेत ते तुम्ही मराठी वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा। मग आवडला ना हा भाग तुम्हाला? धन्यवाद। साईराम।